नमस्कार, मी प्राध्यापक अमित कावडकर, संचालक संघर्ष अकॅडमी वर्धा, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संघर्ष अकॅडमी वर्धाच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर। मित्रांनो, सध्या वन विभागाची 2318 पदांची भरती सुरू आहे आणि त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहे, तर या घोटाळ्यांबद्दलच आपल्याला आज बोलायचं आहे। बघा, आता वन विभागाची ही 2318 पदांची भरती आहे आणि त्यासाठी जवळपास 5 लाख काम आलेले आहेत। 2318 या जागा आहेत आणि 5 लाख फॉर्म आलेले आहेत। आता 5 लाख फॉर्म आले आहे, विद्यार्थ्यांनी एका फॉर्मसाठी कमीत कमी 900 ते 1000 रुपये भरले आहेत। तर जे अराखीव आहे, म्हणजे ओपनवाल्यांना 1000 रुपये आणि SC ST OBC ला मिळाले आहे 900 रुपये फॉर्मचे। आता टोटल पदे इथे आहेत 6, तर 6 पदे आहेत आणि काही काही विद्यार्थी 6 पदांसाठी क्वालिफाय आहे। मग आता 6 पदांसाठी जे व्यक्ती क्वालिफाय आहे त्यांना 900 × 6 म्हणजे 900 × 54 5400 रुपये एका विद्यार्थ्याने फी दिली आहे कधी कधी। तर काही विद्यार्थी फक्त एकासाठीच क्वालिफाय आहेत, त्यांनी 900 रुपये फी दिली। आता ज्यावेळेस 900 रुपये फीचा हा मुद्दा गाजला, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी म्हटलं होतं की ही जी परीक्षा मी घेणार आहे ती TCS मार्फत घेणार आणि TCS ही चांगली नावाजलेली कंपनी आहे, सर्वांनाच माहिती आहे। तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की TCS ही चांगली कंपनी आहे। आतापर्यंत जेवढ्याही परीक्षा TCSने घेतलेल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनेच घेते, त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही। आणि TCS चांगल्या पद्धतीने परीक्षा घेते यासाठी हा सगळा कॉन्ट्रॅक्ट TCS कडे देण्यात आला। मग आता TCS ची जबाबदारी काय होती की परीक्षा ही चांगल्या पद्धतीने कंडक्ट करायला पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही। आता TCS ने काय काय घोळ घातला आपण याच्याबद्दल विचार करू। तर संभाजीनगरची एक अकॅडमी आहे जिचं नाव आहे शिवराणा करीर अकॅडमी। आता बघा, ही शिवराणा करीर अकॅडमी आणि या शिवराणा करीर अकॅडमीचा संचालक जो आहे त्याचं नाव आहे सचिन गोमलाडू। त्याचं नाव आहे सचिन गोम लाडू। आता जिथं कुठं लोकांना हा गोम लाडू भेटन त्याला धनाधन लाडू द्यायला पाहिजे, अशा हरामखोर माणसांना समाजात जगूच नाही द्यायला पाहिजे। कारण या व्यक्तीने याच्या आधीही 2 वेळा घोटाळे केलेले आहे, तेही परीक्षेशी संबंधित। 2 वेळा अटक पण झाली आहे आणि 2 वेळा अटक झाल्याच्या नंतरही TCS ने याची जी अकॅडमी आहे या अकॅडमीला वनरक्षक भरतीचं वन विभागाच्या भरतीचं सेंटर दिलं। तर TCS एवढी नावाजलेली कंपनी असताना TCS अशा हरामखोर माणसाच्या अकॅडमीला जेव्हा सेंटर देते तेव्हा विचार करत नाही का? आणि आपण TCS कडे कारण दिलं, आपण TCS कडे ठीक आहे 900 रुपये दिले विद्यार्थ्यांनी, ठीक आहे चांगल्या माहोलमध्ये परीक्षा होईल, भ्रष्टाचार होणार नाही, यासाठी 900 रुपये विद्यार्थ्यांनी दिले। आता ते 900 रुपये त्या विद्यार्थ्यांनी कसे जमवले असतात त्याचं त्याला माहिती। कारण ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे, ज्या सपोज MPSC किंवा UPSC इथे तर काही चांगल्या घरचे पण लोक येतात, पण ज्या छोट्या मोठ्या परीक्षा आहेत तिथे जास्तीत जास्त विद्यार्थी हे गरीब घरचे असतात आणि हे गरीब घरच्या लोकांसाठी 900 रुपये पण मोठी गोष्ट आहे। कारण 900 रुपये भरताना त्यांना 10 वेळा विचार केला असेल की हे पैसे भरू की नको, त्याला वाटलं की आपण जर या परीक्षेमध्ये पास झालो तर आपलं भविष्य चांगलं होईल, आपल्या परिवाराचं भलं होईल, सगळं भलं होईल। म्हणून काही लोकांनी उसनेवाडी करून इकडून तिकडून जमून किंवा ज्यांच्याकडे असेल त्यांनी भरले, पण पैसा फुकटचा आहे का कोणाचा? आणि पैसे कशासाठी भरलेले आहेत? की परीक्षा चांगल्या पद्धतीने व्हावी, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आहे। आणि TCS जेव्हा परीक्षा घेते आहे त्यांनी काय काय आपल्याला हमी दिली होती की आपण कशा पद्धतीने एक्झाम्स देऊ, तर त्या ठिकाणी मोबाईल जॅमर लावला जाईल। मग आता मोबाईल जॅमर लावल्याच्या नंतरही मोबाईल कसा काय ऍक्टिव्ह आहे, ज्या ठिकाणी ती परीक्षा सुरू आहे परंतु होशियारपणा केले इथे काही नाट टाकतात शूज वगैरे सर इथे मोबाईल होता सर टॉयलेटमध्ये त्यांनी चप्पल न काढले आणि इथे ठेवले, परंतु त्यांनी जेव्हा आपलं इथे फ्रिस्किंग चालू होता तेव्हा त्यांचं इथे काही डिव्हाइस नाही, त्यांचा डिव्हाइस इथे होता राईट, आणि फ्रिस्किंग करताना इथे कोणी असं कधी फ्रिस्किंग करत नाही,
तुम्हाला पण कधी कसं केलं करायला पाहिजे सर, करायला पाहिजे नाही, चुकी आहे ना सर, हजार रुपये आमच्याकडे घेतली ती. बघा ना करायला पाहिजे 100%, पण सर्वांना बघा ना, सर्वांना काही डाऊटफुल त्याच्यामध्ये कोणी कळत, सगळे कॅन्डिडेट आहे ना, तुम्ही जसा कॅन्डिडेट तो पण कॅन्डिडेट आहे. पण तसं संभाजीनगरच्या या शिवराणा करिअर अकॅडमीवर जेव्हा धाड टाकली गेली, तर त्या ज्या व्यक्तीला पकडलं गेलं त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये 110 फोटो होते पेपरचे, 110 फोटो. आणि हे नागपूरच्या विद्यार्थ्यांशी कनेक्टेड आहे, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी या व्यक्तीला पाठवलेले आहे. याचा अर्थ आहे परीक्षा सेंटरमध्ये मोबाईल चालला. मग जर तुम्ही मोबाईल जॅमर लावणार होते तर मोबाईल जॅमर लावल्याच्या नंतर मोबाईल सेंटरमध्ये कसा गेला, आणि परीक्षा सुरू व्हायच्या आधीच हे फोटो 110 फोटो कसे काय लीक झाले, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे PCSE परीक्षा घेत आहे, याच्यामध्ये घोटाळा होत आहे हे आता उघड झालेलं आहे, आणि सरकारने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर याच्या आधी जे TCSE परीक्षा घेतलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त TCS ION या नागपूरच्या त्यांच्या सेंटरवर झालेल्या आहेत, आणि TCS ION झालेल्या परीक्षांमध्ये असे घोटाळे झालेले नाही. पण अशा 65 लोकांच्या अकॅडमीला जर सेंटर दिले गेले, जो व्यक्ती स्वतः पहिलेच भ्रष्टाचारामध्ये सापडलेला आहे, दोनदा सापडलेला आहे, आणि त्याच्या अकॅडमीला सेंटर दिलं गेलं म्हणजे काहीही विचार न करता सेंटर दिलं गेलं, एक 10 पॉईंट आहे. नाहीतर मग सेंटर देताना याने काहीतरी TCS ला पैसे दिले असं हा दुसरा पॉईंट आहे, ज्याच्यावर काहीही होऊ शकत नाही. कारण चांगले मोठे मोठे कॉलेज आहे, नामांकित कॉलेज आहे, त्या ठिकाणी घेता आलं असतं. अशा हरामपूर लोकांना सेंटर देताना TCS ला थोडंसं विचार करायला पाहिजे होतं. आता या व्यक्तीने जेव्हा मुलांना पेपर पुरवले, एका मुलाकडून 10 लाख रुपये घेण्यात आले, एकेका विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये घेण्यात आले. तर माझी सरळ मागणी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे 10 लाख रुपये दिले त्यांना याच्या पुढे परीक्षेत कधीही बसता येऊ नये एवढी कठोर शिक्षा द्यावी, त्याच्यासोबतच त्याला कमीत कमी 6 ते 7 वर्षांची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण असे व्यक्ती जर पकडले गेले, त्यांना जेलमध्ये डांबलं गेलं आणि पुन्हा त्याला परीक्षा देता येणार नाही, असं जर त्याला कठोर कारवाई केली, तर याच्या पुढे कोणते पुरावे असे 10-10 लाख रुपये देणार नाही आणि अशा हरामखोर लोकांचं घर भरणार नाही. आता हा 2 वेळा पकडल्याच्या नंतरही जेव्हा तिसऱ्यांदा घोटाळा करून राहिला, म्हणजे तो सराईत गुन्हेगार आहे, त्याला वाटते की माझं काहीच होऊ शकत नाही, सरकार काय मला काही दिवस पकडेल आणि सोडून देईल. आणि एवढंही ऐकलं आहे की हा जो सचिन गोमनाडू आहे हा जेलमध्ये असतानाही कारस्थानात असतो, म्हणजे हा व्यक्ती सेटिंगच करत राहतो. आता जे सापडले ते सापडले, पण जे सापडले नाही त्यांचं काय. त्यामुळे त्याविषयी झालेला जो पेपर आहे, म्हणजे 31 जुलैला पेपर झाला आणि पहिल्याच दिवशी घोटाळा झाला, तर 31 जुलैला झालेले जे काही पेपर आहे ते सगळे पेपर रद्द करून ते डबल घेण्यात यावे, आणि जे कोणते प्रायव्हेट सेंटर्स आहेत त्या सेंटरवर घेऊ नये, ते सगळेच्या सगळे पेपर TCS च्या TCS ION या सेंटरवर घेण्यात यावे. आणि सोबतच ही जी परीक्षा ती घेतलेली आहे, एवढी परीक्षा ती सुद्धा आकारण्याचं काही कारणच नाही. MPSC जेव्हा 296 रुपयामध्ये पेपर घेऊ शकते आणि एका पदाच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्या पद्धतीनं बघा. आता TCS मध्ये जी वनरक्षकाची परीक्षा आहे त्याचाही सिलेबस सेम आहे, आणि जी तलाठीची परीक्षा त्याचा सिलेबस सेम आहे. मग अशा दोन्ही परीक्षा एकत्र घेता आल्या असत्या, विद्यार्थ्यांचा त्रास वाचला असता, त्यांचे पैसेही वाचले असते, पण सरकारला इथून पैसा कमवायचा होता. माझा थेट आरोप आहे, सरकारला पैसा कमवायचाच आहे. आता बघा कमीत कमी किती पैसा कमावला असेल सरकारने, तर एका व्यक्तीकडून 80-900 आणि कमीत कमी 5 लाख फॉर्म आलेले आहे. मग 900 × 5 लाख जर केलं तर कमीत कमी 45 कोटी रुपये होतात. आणि आपण असंच गृहित पकडलं आहे की प्रत्येक व्यक्तीनं फक्त 1 फॉर्म भरलेला आहे. आता काही काही व्यक्तींनी 6-7 फॉर्म भरले आहे, 5400 रुपये दिलेले आहे. हे तर फक्त एका वनरक्षक भरतीचं झालं. आता तलाठीची भरती आहे, पुढे ग्रामसेवक आहे, जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या जागा आहे. मग या सगळ्या जागांमध्ये जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होत असेल तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे की नको, सरकारने या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि सरकार जर लक्ष द्यायला तयार नसेल, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रस्ते उठवत आहे. कारण यांचं काही जाणार नाही, त्यांची मुलं आमदार खासदार मंत्री बनणारच आहे, त्यांची मुलं परदेशामध्ये शिकतात, आणि तुमच्यासारखी मुलं हे खेड्यापाड्यातून मोठ्या आशेने 2-2 वर्ष 4-4 वर्ष तयारी करून अशा परीक्षांना जातात, मेहनत करतात. त्याच्याकडे आलेला जो पैसा असतो त्या परीक्षेसाठी त्यांनी कधी उसना काढलेला असेल, काही मुलं हॉटेलमध्ये काम करतात, काही शेतात काम करतात, कसे तरी पैसे जमवतात.
आपली आपल्या घराची कंडिशन चांगली तरी होईल या उद्देशाने आणि त्या परीक्षेमध्ये जर असे घोटाळे होत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय विचार येत असेल याचा तरी सरकारने विचार करावा. पण सरकारला विचार करायला वेळ आहे कुठे हाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारला विचार करायला वेळ आहेच कुठे, कारण या भ्रष्टाचाराकडे जर सरकार लक्ष देईल तर मग आता शिवसेना पडली, राष्ट्रवादी पडली, तर राहिलं काय पडायचं काँग्रेस, तिकडं पण लक्ष दिलंय ना. सरकारला इकडे काही लक्ष नाहीच आहे. सरकारला एकच टार्गेट आहे 2024 ची निवडणूक कशाही पद्धतीने आपल्याला जिंकायची आहे. मग ते साम दाम दंडभेद असो की काही असो, तुम्ही मरता तर मरा, विद्यार्थ्याचं नुकसान होत असेल होत असेल, काहीही घेणं देणं नाही आहे. सरकारला या गोष्टीत रसच नाही, पण आपल्याला रस आहे. आपलं नुकसान होऊन राहिलं, गरीबाच्या पोराचं नुकसान होऊन राहिलं, सामान्य लोकांचं नुकसान होऊन राहिलं, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आपल्याला सरकारच्या विरोधात बोलावं लागेल, त्या TCSच्या विरोधात बोलावं लागेल, नाहीतर ही वनरक्षकची भरती तर जाईलच जाईल. त्याच्यासारख्या आणखी येणाऱ्या ज्या जागा आहेत 75,000 जागा काढणार आहे सरकार, तर 75,000 जागांमध्येही घोटाळे होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, स्टेटसला ठेवा. आणि परत एक काम करायचं आहे आपल्याला, आपल्या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जाऊन आपल्याला निवेदन द्यायचं आहे की ही भरती TCS मार्फतच घ्यावी, पण TCSच्या TCS आयोन या सेंटरवर घेण्यात यावी. आणि परीक्षेचं शुल्क जे आहे ते आता तरी येणाऱ्या पुढच्या, आता हे तर झालेलं आहे काही वापस देणार नाही तुम्हाला, पण पुढे ज्या काही परीक्षा येऊन राहिल्या आता जिल्हा परिषदेची बाकी आहे त्यामध्ये एवढं 900 रुपये शुल्क आकारण्याची काहीही गरज नाही. 100 रुपयामध्ये परीक्षा घेता येऊ शकते, नाही 100 फक्त 300 रुपये घ्या, त्याच्यावर पैसे देऊ नका. आणि ज्या परीक्षांचा सिलेबस सारखा आहे त्यांना एकाच वेळेस ऑप्शन देऊन घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्याबाबत टेन्शन पण राहणार नाही आणि त्याचे डबल पैसे पण जाणार नाही. सरकारला कमवण्यासाठी विद्यार्थी नाही, तो विद्यार्थी आधीच गरीब आहे, तो बेरोजगार आहे, त्याची कंडिशन चांगली नाही, कंडिशन सुधारावी म्हणून तो इथे येऊन राहिला आणि तुम्ही त्यांच्याकडून 900 रुपये घेऊन राहिले. मग आपले गृहमंत्री चांगलं उत्तर देतात, आम्ही 900 रुपये घेऊन राहिलो तर काय झालं, विद्यार्थी 50,000 रुपये लावून क्लासेस लावतात. 50,000 रुपये कोणाची फीज आहे, प्रत्येक क्लासेसची फीज 50,000 रुपये नाही. आम्ही गरीब विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये काही गरिबांना फ्रीमध्ये पण शिकवतो, पण सगळ्यांना फ्री शिकवलं तर आमची कंडिशन वाईट होईल. त्यामुळे व्यवहार आहे, काही ना काही पैसे घ्यावे लागतात, पण 50,000 कोणी घेत नाही. आणि 50,000 प्रत्येक विद्यार्थी घेऊ शकतो का, प्रत्येक विद्यार्थी क्लासला येतो का, काही विद्यार्थी तर यूट्यूबवरून करतात, काही विद्यार्थी सेल्फ करतात, काही विद्यार्थी इकडून तिकडून आपल्या भावा बहिणीकडून समजून 2-4 वर्ष लायब्ररीमध्ये राखून करतात. आणि तुम्ही म्हणता की 50,000 रुपये घेऊन क्लासेस लावतात, तर गृहमंत्री साहेब हे बरोबर नाही, गरीबाची अशी थट्टा उडवणं योग्य नाही. तुम्हाला फक्त सरकारमध्येच रस आहे ठीक आहे असू द्या, पण थोडं इकडेही लक्ष द्या, कारण तुम्ही सगळ्या भरत्या काढून कशासाठी राहिले आहे की 2024 ची निवडणूक जिंकायची आहे. मग आता जर असे भ्रष्टाचार होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होईल तर 2024 ची निवडणूक तुम्हालाच जड जाईल. त्यामुळे गृहमंत्री साहेब तुम्हीच खरी मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि असे 65 जोक मारू नका 50,000 रुपयाचा क्लास लावते म्हणून, तर ही जी 900 रुपये फीज आहे ही कमी करा आणि ती जी एक्झाम आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने घ्या. प्रत्येक व्यक्तीची चेकिंग झाली पाहिजे. आता मुली डोक्याला क्लिप लावून जातात, त्या क्लिपमध्ये जर समजून घ्या हेडफोन वगैरे लावला असेल, आजकाल नवीन नवीन उपकरणं आहे त्याविषयी एका विद्यार्थ्याला पकडलं, छोटासा एक माईक त्याने कानामध्ये टाकला आहे, तो माईक नव्हता पडला पण नंतर पकडलं गेलं, तर असे अनेक उपकरणं आहे आताच्या या जगामध्ये ती नेऊ शकते. तर चांगली चेकिंग करा आणि काही ठिकाणी तर 2-2 तास उशिरा पेपर होऊन राहिला. मग आता ज्या ठिकाणी 2 तास पेपर उशिरा होऊन राहिला त्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान आहे. विद्यार्थी जर 1 मिनिट लेट गेला तुम्ही विद्यार्थ्यांना बाहेर काढलेला आहे. मग आता जे विद्यार्थी 2 तास इथं एक्स्ट्रा बनतो त्यांना तुम्ही पैसे वापस देणार का, की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर काढलं त्यांना डबल पेपरला बोलवणार का. म्हणजे आपली चूक असेल तर दाखवून घ्यायची आणि विद्यार्थ्यांची चूक असेल तर बिलकुलच सहन करायची नाही. तो विद्यार्थी काही कामानिमित्त कोणत्या अडचणीमुळेच लेट झाला असेल 5 मिनिट, त्याला काही खुशी नाही मी पेपर द्यायला आरामात जाईल असं गेलं आहे का. तर 4-5 मिनिट एखादा विद्यार्थी जर लेट केला तर ते सहन करून घ्यावं, कारण त्या विद्यार्थ्यांची 4-5 वर्षाची मेहनत असते त्याच्या मागे. आणि मेहनत करून लायब्ररीमध्ये अभ्यास करून उपाशी तपाशी राहून काय काय परिस्थितीतून विद्यार्थी अभ्यास करतात आम्हाला माहीत नाही. तुम्ही तर तिकडे विधानसभेमध्ये बसता नाही तर पक्ष फोडत बसता, तुम्हाला काही माहीत नाही त्याच्यात. विद्यार्थी खेड्यातला विद्यार्थी आमच्यापर्यंत येतो, आम्हाला त्याची कंडिशन माहीत असते, आम्ही स्वतः खेड्यातून आलेलो आहे. त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे.
तुम्हाला सरकार बनवण्यात रस आहे ठीक आहे, पण थोडस जनतेकडे पण लक्ष द्या, जनतेचं जे काही नुकसान होऊन राहिलं त्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या कलेक्टरला जाऊन निवेदन द्यायचं आहे आणि ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. जर असं होत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एक दिवस रस्त्यावर उतरावं लागेल. आपण शांततेच्याच मार्गाने आपण निदर्शन करू, कारण आपण गांधीवादी आहोत, आपण अहिंसावादी आहोत आणि तुमचं भविष्य चांगलं आहे. तर हिंसेच्या मार्गावर कुणीही अवलंबून नये, पण आपली जर ताकद दाखवायची असेल विद्यार्थ्यांची, कारण एवढ्या सगळ्या जागा, माझं ठाम मत आहे सरकारला तुमच्याशी काहीही कळवळा नाही, फक्त 2024 च्या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान मिळावं यासाठी काढलेले आहे. म्हणजे जर तुम्हाला टार्गेट करून या जागा काढलेल्या आहे तर तुम्ही आपली ताकद दाखवली पाहिजे. आपलं टार्गेट एवढंच आहे, सरकार भरती काढत आहे, चांगलं आहे, मला या गोष्टीचा आनंद आहे की सरकारने भरती काढली आहे, पण ती भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी. नाहीतर 10-10 लाख रुपये जर तुम्ही विद्यार्थ्यांकडून घेत असाल तर गरीब विद्यार्थ्यांना कुठून पैसे आणावे. त्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष देईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.